लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्त तैनात आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी संपणार आहे आणि त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मैदानी चाचणीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. यामुळे दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासात मैदानी चाचणी घेतली जाणार आहे अशी माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने ठरवले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. अंदाजे 30 ऑगस्टपर्यंत भरती प्रक्रिया संपण्याचे नियोजन असून ऑक्टोबर महिना अखेर या भरतीत निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल. पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी 100 मीटर 1600 मीटर 1600 मीटर 1600 मीटर धावणे, महिलांसाठी 800 मीटर आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातात. या चाचणी उमेदवाराचे किमान 40% गुण बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40% गुण अपेक्षित आहे. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार असून चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्र वाहतूक संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. धन्यवाद.